नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्ञ पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी सचिन कोकणी तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारे शिकूया स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रत्येकाच्या मनातला अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो परीक्षेनंतर अगदी आजपर्यंत सुद्धा मला हजारो मेसेज आणि कॉल्सच्या माध्यमातून माझ्यापर्यंत विचारला जात आहे, तो म्हणजे सर माझा मेरिट मध्ये नंबर लागेल का, मला एवढे गुण मिळालेले आहेत नक्की कशा पद्धतीने मी मेरिट मध्ये येऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अगदी वेळात वेळ काढून हा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केलेला आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर संध्याकाळचे त्या ठिकाणी 2:30 वाजलेले आहेत आणि या 2:30 वाजता तुमच्यासाठी खरं तर हा व्हिडिओ मी घेऊन येत आहे. अतिशय इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे, तुम्हाला स्वतःला चेक करता येणार आहे की मी मेरिट लिस्ट मध्ये येऊ शकतो की नाही. ते कसं चेक करायचं हे सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकली पाहायला मिळेल. आपण सायन्सची माणसं आहे त्याच्यामुळे प्रॅक्टिकल मध्ये आपण कमी पडायचं नाहीये. तुम्हाला सुद्धा तुमच्यातला थोडासा वेळ आपल्यासाठी द्यायचा आहे. तो वेळ कसा आहे, तुम्हाला स्वतःला चेक करायचंय की मी ह्या कास्टचा विद्यार्थी आहे आणि या जिल्ह्यातील विद्यार्थी आहे, हे प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्याला ते पाहता येणार आहे. कारण की असंख्य विद्यार्थी आहेत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहे. आता मला प्रत्येकाची आकडेवारी सांगणे शक्य नाही, त्यामुळे तुम्हाला स्वतःला पाहायचंय. ते कसं पाहायचंय हे तुम्हाला मी डेमो देऊन दाखवणार आहे अगदी प्रॅक्टिकली. तर तत्पूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर दिसत असेल की 2020 मेरिट तुमच्यासाठी समोर दिसतंय की साधारणतः झालं तर हे पुण्यासाठी आपल्याला काढायचंय. आपण जर पाहिलं तर एकंदरीत महाराष्ट्राचा जर विचार केला तर साधारणतः आपल्या समोर त्या ठिकाणी 11,682 एवढ्या जागा असतात. आता ही माहिती कुठून मिळवली हे सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकली पुढे ज्या वेळेसला तुम्ही डेमो करणार आहे त्या डेमो मध्ये ही संपूर्ण माहिती दिलेली आहे की नक्की महाराष्ट्रासाठी जागा किती आहेत, कोणत्या वयोमानाचे विद्यार्थी त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्या ठिकाणी असणाऱ्या जागांची वर्गवारी कशी आहे, हे तुम्हाला पुढे ज्या वेळेसला तुम्ही तुमचा मोबाईल वापरून स्वतःचा निकाल ठरवणार आहे, स्वतःची मेरिट लिस्ट काढणार आहे, ते सुद्धा आपल्याला पाहायचे. तर पहा, आपण जर पुण्याचा विचार केला, पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये जर पाहिलं तर मागच्या वर्षी म्हणजे 2020 विचार केला तर व्हॅकन्सी आपण प्रत्येक कास्टच्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. तर ह्या व्हॅकन्सी सुद्धा तुम्हाला पाहता येतील. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जनरल कॅटेगरीचा विचार केला तर त्याच्यामध्ये जनरल मध्ये सर्व कास्टचे विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात. तर एकूण जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो 383 होत्या. मॅक्झिमम मार्क्स मिळालेले होते 141 आणि मिनिमम मार्क्स होते या जनरल कॅटेगरीमध्ये 98 मेरिट लागलेलं होतं. त्याचप्रमाणे इतर मेरिट अशा पद्धतीने त्या ठिकाणी लागलेली होती. ही मागच्या वर्षीची आकडेवारी आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हेच ठरवायचंय की नक्की कशा पद्धतीने मागच्या वर्षीची आकडेवारी असेल, त्याच्या मागच्या वर्षीची आकडेवारी असेल आणि त्याच्या मागच्या वर्षीची अशी 3 वर्षांची आकडेवारी तुम्हाला लगेच पाहायची आहे. नक्की तुम्हाला कशा पद्धतीने तुमचा मोबाईल वापरून सर्च करायची आहे वेबसाईट आपली जी MSE पुणे आहे आणि ती वेबसाईट सर्च केल्यावरती तुम्हाला कशा पद्धतीने पाहता येईल निकाल, तुमचा निकाल म्हणण्यापेक्षा तुमची मेरिट लिस्ट मध्ये तुम्ही येऊ शकता की नाही. मागच्या 3 वर्षांचं मेरिट तुम्ही त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करा, तुमच्या जिल्ह्याचं मेरिट पहा आणि जिल्ह्यानुसार तुम्ही ठरवा की नक्की तुम्हाला किती गुण मिळालेले आहे, तुमची कास्ट कोणती आहे, त्यानुसार तुम्हाला ठरवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही कालावधीमध्ये जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांना वेळ सुद्धा जास्त मिळालेला आहे, परंतु काही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार केला तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत त्या ठिकाणी अभ्यास पोहोचलेला सुद्धा नाही. तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला हा आपला व्हिडिओ सुद्धा पोहोचवायचा आहे, जेणेकरून भविष्यात विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे, हे आपलं टार्गेट आहे. दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे मेरिट एकतर कमी सुद्धा होऊ शकतं किंवा वाढू सुद्धा शकतं, म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये हे मेरिट वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. ज्या ठिकाणी सुशिक्षित लोक राहतात त्या ठिकाणी मेरिट वाढू शकतं आणि ज्या ठिकाणी अगदी ग्रामीण भाग आहे अशा ठिकाणी मेरिट कमी सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही तुमची लिस्ट पहा आणि तुमचा एरिया ठरवा. नक्की त्या ठिकाणी असणारी लोकांची राहणीमान म्हणजे थोडक्यात त्यांच्यामध्ये असणारा जो मोबाईल असेल किंवा इतर साधनं आहे त्याच्या बेसवरती तुम्ही ठरवा की मेरिट वाढणार आहे की कमी होणार आहे. तर नक्कीच आपण पाहूया त्या व्हिडिओमध्ये. आता पुढचा जो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतोय नक्की कशा पद्धतीने प्रत्येकाने कमेंट करायची आहे व्हिडिओच्या खाली की नक्की सर मी मेरिट मध्ये येईल की नाही आणि मला एवढे गुण मिळाले. तुम्ही उत्तर सूची पाहिलेली असेल, उत्तर सूचीच्या बेसवरती
तुमचे मार्क्स कमी जास्त होऊ शकतात, एक 5-10 मार्क्स मागे पुढे, त्याच्या बेसवरती तुम्ही सांगू शकता की नक्की मी मेरिट लिस्ट मध्ये येणार की नाही, आणि प्रत्येकाने कमेंट करायची बाळांनो लक्षात घ्या. ओके, मला कोणतंच कारण नकोय. तर चला मग पाहूया हा प्रॅक्टिकल डेमो. हा डेमो तुम्ही कराच विद्यार्थी मित्रांनो, आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा की आमचं सिलेक्शन होणार आहे की नाही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे. चला तर मग आपण पाहूया आपला प्रॅक्टिकल डेमो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या मनातला जो महत्त्वाचा प्रश्न आहे की नक्की सर मी मेरिट लिस्टमध्ये येईल की नाही, आणि तुम्ही प्रत्येकजण ज्यावेळेसला मला मॅसेज करता किंवा कॉल करता आणि सांगता की सर मी ह्या ह्या कास्टचा विद्यार्थी आहे आणि या जिल्ह्यातील विद्यार्थी आहे, नक्की मी गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकतो का, मला शिष्यवृत्ती मिळू शकते का. तर विद्यार्थी मित्रांनो, मला प्रत्येक विद्यार्थ्याला रिप्लाय देणं शक्य नसतं किंवा त्या त्या कास्टच्या विद्यार्थ्याचं ॲक्युरेट मेरिट सांगणं मला त्या ठिकाणी पॉसिबल नसतं. मग अशा वेळेसला काय होतं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चुकीचा आकडा सांगणं त्या ठिकाणी योग्य ठरत नाही. त्यामुळं तुम्हाला स्वतःला मेरिट चेक करायचं आहे की नक्की मी मेरिट लिस्टमध्ये येऊ शकतो का. तर ते कसं चेक करायचं हेच तुम्हाला मी तुमच्या मोबाईलवरती तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता हेच तुम्हाला दाखवतो आहे. हा माझ्या मोबाईलची ही स्क्रीन तुमच्या समोर दिसत असेल. तर पहा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही पाहिलं तर मोबाईलवरती तुम्हाला दिसत असेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओसुद्धा आपण अगदी रात्रीचा, अगदी 1:54 त्या ठिकाणी मिनिट झालेले आहे तुम्हाला दिसत असेल. म्हणजे आपण मेहनत घेतो आहे, त्या मेहनतीचं फळ माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आता मोबाईलवरती ज्या वेळेसला मी अशा पद्धतीने पाहणार आहे तर तुमच्यासमोर अशा पद्धतीने अनेक ॲप्स दिसत आहेत, त्यापैकी मला क्रोमवरती जायचं आहे. आता क्रोमवरती गेल्यावरती याआधी मी ही वेबसाईट उघडलेली होती, परंतु मी पुन्हा ही वेबसाईट त्या ठिकाणी टाकत आहे जी की MSCE पुणे अशा पद्धतीने तुम्हाला टाईप करायचं आहे. www टाकायची आवश्यकता नाही, MSCE पुणे जर टाकलं तुम्ही क्रोमवरती तर तुम्हाला अशा पद्धतीने ऑप्शन दिसतील. त्यापैकी कोणताही एक ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करा, अशा पद्धतीने क्लिक करा. तो ऑप्शन जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर क्लिक केला आणि अशा पद्धतीने हे स्क्रोल करा स्क्रीनवरती, आणि खाली तुम्हाला ऑप्शन दिसतो MSCE पुणे, त्याच्यावरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीने साईड ओपन झाल्याचं पाहायला मिळतं. आणि तुम्ही स्क्रीन अशा पद्धतीने थोडीशी झूम करा. झूम केल्यावरती तुम्हाला या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला NMMS असं दिसतं आहे, NTS, NMMS, डिपार्टमेंटल एक्झाम अशा पद्धतीने ऑप्शन दिसतात. त्यापैकी आपली जी एक्झाम आहे NMMS तिच्यावरती क्लिक करा. तिच्यावरती क्लिक केल्यावरती पुन्हा असं बॅक स्क्रोल करा आणि तुम्हाला अशा पद्धतीने वेगवेगळे ऑप्शन पाहायला मिळतील. तुम्हाला मी बऱ्याच दिवसापासून, ज्या दिवशी आपली परीक्षा झाली तेव्हापासून सांगतो आहे की मी अँसर कीची वाट पाहतो आहे. तर या ठिकाणी तुम्हाला अँसर की विद्यार्थी मित्रांनो पाहायला मिळेल, जे की तुमच्यासमोर या ठिकाणी पहा मी न्यूज ज्या असतो जाहीर प्रकटन म्हटलेलं आहे की जी आता तारीख बदललेली होती त्याची न्यूज होती. आता या ऑप्शनमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खाली अगदी जायचं आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म म्हटलेलं आहे NMMS एक्झाम 2020 याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता याच्यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला अशा पद्धतीने पुन्हा वेगवेगळे ऑप्शन पाहायला मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका हव्या होत्या त्या प्रश्नपत्रिकासुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. तुम्हाला ही स्क्रीन अशा पद्धतीने स्क्रोल करत राहायचे आणि शेवटी तुम्ही खाली आल्यानंतर परीक्षेची माहितीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो दिलेली आहे आणि नक्की कशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे NMMS परीक्षा 2019-20, 2018-19 आणि 2017-18 निकाल म्हटलेला आहे. तर प्रत्येकाची तुम्ही जर अंतिम निकालावरती जर क्लिक केलं, समजा मी पहिला हा 19-20 अंतिम निकालावरती क्लिक करतो आहे, अंतिम निकालावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला अशा पद्धतीच्या सूचना पाहायला मिळतात. सूचनामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर दिसत असेल 11,682 एवढा कोटा आहे आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी. आणि त्यापैकी वेगवेगळ्या सूचनासुद्धा तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील की नक्की किती टक्के विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत आणि कोणत्या वर्गांचे घेणार आहेत. 7वी 8वीचे विद्यार्थी संख्या असणार आहे आणि ती 12-14 वयोगटातील विद्यार्थी संख्या असणार आहे. आता तुम्हाला अशा पद्धतीने स्क्रीन स्क्रोल करायची आहे. स्क्रीन स्क्रोल केल्यावरती खाली तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने दिसेल की डिस्ट्रिक्ट वाईज कास्ट वाईज सिलेक्शन लिस्ट म्हटलेलं आहे. तर तुमच्यासमोर
दिसत असेल की कशा पद्धतीने तुम्हाला हे पाहायला मिळतं आहे, तर इथे डिस्ट्रिक्ट तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. तर अशा पद्धतीने समजा मी अहमदनगर घेतला तर अहमदनगरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली सिलेक्ट कास्ट येतं, तर सिलेक्ट कास्टवरती क्लिक केल्यावरती समजा एखादा विद्यार्थी हा जनरलचा असेल तर जनरलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्या केल्या तुम्हाला अशा पद्धतीची वेबसाईट ओपन होताना दिसेल. आता ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला पहा अहमदनगर दिसत आहे, आणि डेट जर पाहिली तर इकडे तुम्हाला पहा डेटसुद्धा मिळेल 19/3/2020. आता तुम्हाला अशा पद्धतीने स्क्रीन स्क्रोल करायची आहे. आणि शेवटचे जे गुण आहेत, आता शेवटचे गुण जर तुम्ही या ठिकाणी पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की शेवटचे गुण जर पाहिले आपण तर अशा पद्धतीने अगदी आपण जर लिस्ट पाहिली तर भरपूर अशी मोठी लिस्ट आहे अहमदनगर जिल्ह्याची. तर ही लिस्ट जर आपण पाहिली तर शेवटचा आकडा आपल्याला पाहायचा आहे. पहा या ठिकाणी तुम्हाला शेवटचा आकडा पाहायला मिळेल, तर तो 58 दिसतो आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, हा 58 म्हणजे तुमचं मेरिट आहे का त्या ठिकाणी? तर नाही. कारण की तुम्ही जर विचार केला तर या लिस्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी PH पाहायला मिळेल. PHBLV म्हणजे थोडक्यामध्ये तो काय असणार आहे, दिव्यांग असणार, म्हणजे तो विद्यार्थी अपंग असेल किंवा इतर काही त्रुटी असतील. मग आपण तुम्हाला PH-पर्यंतचे जेवढे व्हॅल्यू आहे तेवढे डिलीट करायचे. तुम्ही जर त्या PH-मध्ये असाल तर तुमचा नंबर त्या ठिकाणी असू शकतो. आता PH व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल इथेसुद्धा PH आहे आणि सिलेक्टेड जनरल म्हटलेलं आहे. पहा जनरल, तर या ठिकाणी तुमच्या समोर मेरिट दिसतं आहे 107 त्या ठिकाणी मेरिट आहे अहमदनगरसाठी. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला मेरिट ठरवायचा आहे. मागचा NMMS जो विद्यार्थी होता हायेस्ट गुण मिळवणारा अहमदनगरचा, तोसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. 163 गुण त्या विद्यार्थ्याला मिळालेले होते. त्याचं नावसुद्धा इथे आहे पा, वरांडे अनुज्ञा आहे अभिजित असं तिचं नाव आहे. तिचा सीट नंबरसुद्धा तुम्हाला दिसेल. अशाच प्रकारचा निकाल तुम्हाला तुमचा स्वतःचासुद्धा पाहता येणार आहे. लक्षात घ्या, इथे जर चेंज केलं मी तर समजा माझा पुणे जिल्हा असेल तर मी असं काय करणार असेल, स्क्रोल करून पुणे जिल्ह्याला जाणार आहे. आणि पुणे जिल्ह्यावरती क्लिक केल्यावरती पुन्हा मी इथे कास्ट जर पाहिलं तर मला SC पाहायचं तर SC गेलो, किंवा इतर अदर कास्ट आहेत ST आहेत ज्या असेल त्या, किंवा मला ओपनचं कास्ट पाहिजे, ओपनचं मेरिट पाहिजे, मी पुन्हा इथे जाणार ओपनला गेलो, SC गेलो, जनरलला गेलो. आणि जनरलमध्ये पुन्हा आपली लिस्ट अशी ओपन होईल आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचं अशा पद्धतीने लिस्ट पाहता येईल. तुमची कास्ट टाका, म्हणजे तुम्हाला इथे जे ऑप्शन आलेले आहेत त्या ऑप्शनमध्ये पहा. म्हणजे इथे जर पाहिलं तुम्ही तर वेगवेगळे मेरिट दिसते तुम्हाला प्रत्येकाचं, असं मेरिट तुम्हाला व्यवस्थित पाहायचं आहे. जसं की पुण्याचं मेरिट जर पाहिलं या ठिकाणी मागच्या वर्षाचं, जर तुमच्या लक्षात येईल पहा इथे 118 दिसत आहेत. म्हणजे 118 कोणासाठी म्हटलं आहे, जनरल म्हटलेलं आहे. म्हणजे 118 मेरिट या ठिकाणी पाहायला मिळालेलं होतं आणि त्याच्यापेक्षाही कमी मेरिट गेलं आहे ते पाहूया आपण या ठिकाणी. पहा इथे अशा पद्धतीने जर आपण स्क्रोल केलं तर शेवटचा आकडा जो येईल आपल्यापुढे ते असणार आहे त्याचं मेरिट असणार आहे पुणे जिल्ह्यासाठी. म्हणजे हे पण लक्षात घ्या, म्हणजे इथे जर पाहिलं तर पुणे जिल्ह्याचं मेरिट तुम्हाला दिसेल. पहा पुणे जिल्ह्याचं मेरिट तुमच्या समोर असेल. अगदी विषयावारी तुम्हाला मार्क्स मिळून जातात की नक्की तुम्हाला विषयामध्ये कोणत्या किती. आता हे PH व्हॅल्यू असेल का त्या ठिकाणी? नाही. तर PH तुम्हाला विचारात घ्यायचा नाही आहे. म्हणजे PH विषय काय करा सोडून द्या. जिथपर्यंत PH आहे म्हणजे इथे गेलो. पहा म्हणजे कितीचं मेरिट लागलेलं आहे बाळांनो आपलं, तर त्या ठिकाणी PH जवळची व्हॅल्यू जर पाहिली तर PH वरती आहे 98. पहा इथे PH आहे 84 आणि PH इथून पुढे नाही आहे, म्हणजे 98 मेरिट होतं मागच्या पुण्याचं. जे अशा पद्धतीने तुम्हाला काढता येईल आणि अशा पद्धतीने तुम्ही ठरवू सुद्धा शकता तुम्हाला.